नमस्कार, मी विकास, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलमध्ये. आणि 22 नोव्हेंबरपासून रानटी हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. आणि त्यानिमित्ताने याने आत्तापर्यंत असंख्य अशा भूमिका वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणलेल्या आहेत. असे नागेसर आपल्यासोबत आहे. ते खलना एक वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो, एवढंच त्याच्यात काहीतरी. पण सिनेमा मात्र वेगळा आहे. सिनेमाची धाटणी वेगळी आहे, प्रेझेंटेशन वेगळं आहे. करणारे लोक खूप हुशार आहेत, त्यांना सिनेमा समजतो, त्याच्यामुळे हा वेगळा सिनेमा ठरेल असं वाटतं. बरं, समीर सरांचं जे आहे, ज्या फिल्म आहे आत्तापर्यंत, त्याच्या रॉ फिल्म आहेत, म्हणजे जे लोकेशन्स म्हणा किंवा त्याचं प्रेझेंटेशन म्हणा आहे, त्या समीर सरांबरोबर तुम्ही काय काय सांगता, त्याच्यावर कामाचा एक्सपिरियन्स कसा होता? माझी ही दुसरी, म्हणजे याच्या आधी मी धारावी बँक केलं होतं त्यांच्याबरोबर, आता ही फिल्म करतो आहे. पण समीर हा खूप इनोव्हेटिव्ह डिरेक्टर आहे, म्हणजे तो त्याचा सिनेमा सर्वसाधारणपणे जसं सिनेमाचे जे नियम आहेत की सिनेमा असा करावा, तर तसा तो करतोच. पण काही बऱ्याचदा तो ते सगळे नियम ढाब्यावर ठेवतो आणि आपल्या पद्धतीने आपल्या कन्व्हिक्शन देतो सिनेमा करतो, त्याच्यामुळे जरा मजा येते. त्याच्याबरोबर वेगळं डेअरिंग करतो तो, वेगळ्या इनोव्हेटिव्ह, त्याला बरेचसे एक्सपेरिमेंट्स करतो. चांगला दिग्दर्शक आहे. पण यावेळेस त्यांनी तुमच्यामधून काय असं वेगळं पण काढलं का, किंवा नाही का, जे तुम्ही आत्तापर्यंतच्या फिल्ममध्ये ज्या डायरेक्टरांना, मला प्रत्येक डायरेक्टर चांगला असतोच, पण एक प्रत्येक नवीन डायरेक्टर काही ना काही आपल्याकडून वेगळं काढण्याचा प्रयत्न करतो. बरोबर, तर काय वेगळं काय काढलं का या फिल्मच्या माध्यमात? बरोबर. तर समीरचं कसं आहे की कन्सेप्च्युअली त्याचं ठरलेलं असतं की माझं हे कॅरेक्टर असं वागेल, असं बोलेल, आणि मला ह्या कॅरेक्टरकडनं हे हवं आहे, हे त्याने ठरवलेलं असतं. आणि बरेचदा काय होतं की आपण ॲज अन ॲक्टर आपण आपल्या कन्व्हिक्शनने गेलेलो असतो काम करायला, आणि मग ते बहुधा त्या दिग्दर्शकाच्या कन्व्हिक्शनबरोबर मॅच होत नाही. तर समीरबरोबर काम करत असताना मी तरी असं प्रयत्न करतो की क्लीन स्लेट जायचं, कुठलेही काही इनहिबिशन्स काही त्याच्यात डोक्यात ठेवायचं नाही. दिग्दर्शक सांगेल तसं करायचं, आणि इथे पण तसंच झालं. त्याच्या डोक्यातला जो शिवरुद्र नावाचा कॅरेक्टर आहे, त्याने मला मिशी काढायला लावली, तो जरासा यंग दाखवायचं होतं त्याला, कारण ती जर्नी आहे त्याची पूर्ण, त्या शिवरुद्रची फ्लॅशबॅक, हिरोच्या फ्लॅशबॅकचे काही गोष्टी आहेत. त्यानंतर हिरो मोठा झाल्यावर तो तेव्हा येतो बदला घ्यायला. तर त्या दोन्ही तिन्ही गोष्टी त्यांनी अशा माझ्याकडनं काढून घेतल्या. काय होतं की बरेचदा दिग्दर्शक जेव्हा नाही सर मेरे को और कुछ चाहिए असं म्हणून जेव्हा तुमचा कस पडायला लावतो, तेव्हा जरा आपल्याला पण मजा येते. आणि समीरबरोबर कायम ते कस पडायला लागतो ॲज अन ॲक्टर. तर येस, मजा आली करताना. रानटीचा ट्रेलरपासून, असंख्य ट्रेलरपासून असून, एक रेड शेड जो आहे, म्हणतो ना आपण एक रक्त सगळीकडं किंवा ह्या गोष्टी आहेत, तर जेव्हा हा ट्रेलर आला समोर, तर तेव्हा तुमच्या जवळचे जे काही लोक असतात, आपले आपण म्हणतो ना, आपण वेळ जेव्हा काम करतो आपण आपल्या त्या लोकांना विचारतो, अरे भाऊ कसा वाटला माझं कॅरेक्टर, कसं वाटलं तुला, किंवा हा ट्रेलर कसा वाटला, असं तुमच्या जवळच्या लोकांनी मला काय त्यावर रिस्पॉन्स दिला या ट्रेलरवर जेव्हा आला? माहीत नाही, कारण मी कोणाला विचारलं नाही कसा वाटला. पण काही लोकांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. अन्नन लोक होते, सर वेगळा वाटतो आहे. काही लोकांना रंग आवडला नाही, तर शेवटी काही लोकांना काही गोष्टी आवडतात, काही नाही आवडत. पण ओवरऑल त्या जॉनरला आणि ज्या पद्धतीने सिनेमा बनवला आहे, त्याला तो कलर आणि त्याची ठेवणी जी आहे, मांडणी, ज्याला कलर पॅलेट म्हणतो आपण, त्याचे मागचे कलर्स किंवा त्यांनी जे डी आय करतो आपण, कलर करेक्शन करतो, तो सगळा जो फील आहे, तो सगळा त्याने त्या सब्जेक्टला साजेसा ठेवलेला आहे. आणि मला वाटतं हे करेक्ट आहे. त्याचा रंग जो आहे लाल रंगाचा, ॲटलिस्ट टीजर आणि ट्रेलर जातो आहे त्या सिनेमाबद्दल बरोबर आणि त्याच्या विषयाबद्दल.
टांटी हा शब्द जेव्हा आपल्या मनात येतो तेव्हा आपल्याला हा मनात येतो की बाबा एक्स्ट्रीम राग किंवा एक्स्ट्रीम ते इमोशन्स, तर जेव्हा असं तुमच्या घरात काही झालं आहे का एक्स्ट्रीम राग किंवा एक्स्ट्रीम इमोशन्स जे आहे रागीटपणाचे जे आपले आजच्या आयुष्यात असे किस्से झालेत का? खूप झालेत पण काही सांगणार नाही. मग त्याबद्दल सध्याच्या पिढीला रानटीपणा कसा म्हणजे थोडं हे झालं पाहिजे की म्हणतो ना आपण आज प्रत्येक जे आहे जो व्हायलन्स आहे पाहतोय आपण तर त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपण व्हायलन्स पाहतोय रोज काही ना काही घडत आहे तर याच्यामध्ये हा तुमचा व्हायलन्स कसा मी राखला पाहिजे मेंटेन ठेवला पाहिजे किंवा कसा तुमच्या मनावर ताबा ठेवला पाहिजे रागाच्या बाबतीत याबद्दल काय सांगा? मी तरुणाईला काय सांगणार, पण एक आहे की माझा अनुभव जरी मी सांगणार नसलो तरी एक गोष्ट सांगू शकतो की एक्स्ट्रीम राग ज्या क्षणी येतो किंवा एक्साईट होऊन आपण काहीतरी करतो त्यावेळी बुद्धी भ्रष्ट झालेली असते. तुम्ही मग जसं आपण खूप प्रचंड दारू पिलेला माणूस बरळतो तो तो काय करतो आहे काय बोलतो आहे ह्याचं त्याला भान राहत नाही. तसंच मला वाटतं तशीच मानसिक अवस्था असते एक्स्ट्रीम रागाची त्या अवस्थेची, आणि त्यात आपण नक्की काय करतो आहे काय बोलतो आहे कसं वागतो आहे काय कृती करतो आहे ह्याचं भान राहत नाही. तर मला असं वाटतं की असा एखाद्या किडीक जेव्हा डोक्यात जाते एखाद्या गोष्टीमुळे एखाद्या कृतीमुळे त्यावेळी श्वास घ्यावा, दोन क्षण थांबावं, विचार करावा. पण जसं काही विद्वान लोक सांगून गेलेत की कुठलाही शब्द बोलताना एका क्षणाचा श्वास घेतला की लगेच आपल्या वोकॅबलरीमधला शब्द बदलतो. म्हणजे जर मी तुम्हाला अरे जा रे नालायका असं म्हणणार असेल आत्ता म्हणायचं असेल आणि जर मी तो श्वास घेतला तर लगेच तो नालायका हा शब्द गाळून मी दुसरा काहीतरी शब्द वापरीन आणि ती परिस्थिती निभावून निघेल. तर एका क्षणासाठी विचार करावा, श्वास घ्यावा आणि खरंच आपण जे बोलतो आहे किंवा जे करतो आहे ते करेक्ट आहे का याचा विचार एका क्षणात होतो आणि मग वागावं. बऱ्याचशा गोष्टी आपण टाळू शकतो. बरोबर. आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आवड करशील? चित्रपट कमर्शियल आहे, ठरवून कमर्शियल केलेला चित्रपट आहे. वेगळी सिनेमॅटिक पर्वणी आहे, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत उत्तम सिनेमा आहे. मोठ्या पडद्यावर तुम्हाला खरंच खूप मजा येईल, त्यामुळे रानटी हा सिनेमा तुम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊनच बघा. धन्यवाद. थँक्यू सो मच.